मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात 22 नियम 293 नुसार विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चेदरम्यान मतदारसंघातील विजेची समस्या, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, एसटी कर्मचारी संपामुळे विद्यार्थी सामान्य नागरिकांचे होत असलेले हाल, जलसंधारणाची कामे करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे इत्यादी समस्या आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. संदर्भात अति गडचिरोली जिल्हा शासनाने काय केलं, कृषी विभाग कृषी पंपाची वेगळी लाईन आणि गाववाल्यांना वेगळी लाईन, काय दोष? परंतु कृषी पंपांना 24 तासापैकी 8 तास त्यांना विद्युत मिळतं आणि शेतकऱ्यांचा मूळ उत्पादन हा शेती म्हणून अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यांना 24 घंटे विद्युत देण्यात यावी. कारण मागच्या वेळेला खरीप हंगामामध्ये एकरी 4 ना 5 पोते त्यांना उत्पादन झालं, शेतकरी आत्महत्या करायला लागल्या. कुरखेडा तालुक्यातला एक शेतकरी विजयजी सावसागडे हा शेतकऱ्यांनी आता 8 दिवसाच्या आधी आत्महत्या केली. म्हणून माझ्या अध्यक्ष महोदयांना विनंती आहे की आपल्याला शेतकऱ्यांना 24 घंटे विद्युत देण्यात यावं. आजही अध्यक्ष महोदय कृषी पंपाच्या संदर्भामध्ये त्यांना लाईन कट केलेली आहे, त्यांना विद्युत मिळालेली नाही. म्हणून आजही कुरखेडा तालुक्यामध्ये मोजा घाटी येथे आजही उपोषणाला लोक बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची वेता आहे ही, म्हणून शेतकऱ्यांना 24 घंटे विद्युत हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये देण्यात यावा. दुसरा एक अध्यक्ष महोदय आरोग्याच्या संदर्भात म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आरोग्यांच्या एक्झाम गडचिरोली जिल्ह्यातील नव्हे तर अख्ख्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना व्यवसाय मिळालेला नाही, त्यांना काही काम करण्याची संधी मिळाली नाही. म्हणून अशा विद्यार्थ्यांच्या अंत कशाला पाहता, त्या विद्यार्थ्यांना न्याय दिलं पाहिजे, त्यांना नोकरीत समाविष्ट केलं पाहिजे. आज वंचित तो सुशिक्षित बेरोजगार शेतकरी आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे. म्हणून असा एक उपाययोजना काढा आणि त्या सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्याचं काम आपण सदस्यांनी करावं. अध्यक्ष महोदय दुसरा एक शेवटचा प्रश्न आहे, एसटी कामगार आहेत, खरंच आहे आमच्या जिल्ह्याची वेता, एसट्या बंद आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये, साधन नाही जाण्या येण्याचं.